काल पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात पोळ्याचा अर्थात देशी बेंद्राचा सण साजरा करण्यात आला. सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आपल्या खिलार बैलांच्या जोड्यांना रंगवून त्यांची पूजा केली. त्यांना गोडधोड खाऊ घालून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. विशेष बाब म्हणजे दिवसेंदिवस बैलांची संख्या झपाट्यानं कमी होत असल्याची बाब यावेळी समोर आली. आपण पाहतोय हे दृश्य सातारा जिल्ह्यातल्या पुसे गावातले आहेत. या गावात 15 वर्षांपूर्वी बेंद्राला किमान 500 बैलांची मिरवणूक निघायची. आज ही संख्या जेमतेम 50 पर्यंत खाली घसरल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्यामुळे देशी गोवंशाची घटणारी संख्या चिंतेचा विषय बनली.